नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे लेझी फुडी मंदिता आणि तिचा नवसाचा नवरा म्हणजेच सापजी. पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. तर मंडळी, गेल्याच पॉडकास्टमध्ये मी सापजींच्या मातोश्री आणि खाटिकच्या वाढदिवसाच्या सिरीज बद्दल बोलली होती. यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन तर संपता संपत नव्हतं आणि या दोघांचे पण वाढदिवस पाहिलं ना कसे फुकटच्या प्रमोशनवरच साजरे केले होते. पण सापजी बाता तर असे मारत होते जणू तेच सगळं खर्च करणार आहेत. आता या दोघांच्या वाढदिवसाच्या सिरीज झाली रे झाली, तितक्यात आला खाटिक बल्याणीच्या मुलीचा म्हणजेच कथाचा वाढदिवस. तसं तर त्या कथाचा वाढदिवस या लोकांनी त्या ग्राउंड फ्लोअरच्या रेंटेड फ्लॅटमध्येच साजरा केला होता. ह्या लोकांनी त्या स्टाफला खरं तर एडिटिंगसाठी ठेवलंय, पण वेळोवेळी ते लोक यांची घरकामं करतानाच दिसतात. कधी हे लोक त्यांना भाजी आणायला पाठवतात तर कधी रद्दी विकायला पाठवतात. आता ही लेझी फुडी बंजिता स्वतःला एवढी मोठी सेलिब्रिटी समजते. ही लेझी फुडी स्वतःच्या मुलीच्या वाढदिवसाला मस्त हॉल घेते, डेकोरेटर सोबत कोलॅबोरेशन वगैरे करते. पण कथाच्या वाढदिवसाला यांनी घरातच साधं डेकोरेशन करून घेतलं होतं, ते पण फुनील आणि कावलेश कडून. यांचा स्टाफ आता जर घरकामच करत बसला तर मग साहजिकच आहे ना, यांचे चार चार चॅनल आहेत, त्याचा एडिटिंग वगैरे सापजींनाच करावं लागणार, कारण पूर्ण घरात तेच एक रिकाम टेकडे आहेत ना. कथाच्या वाढदिवसाला सुजाताई आल्या होत्या त्यांचा वर्ल्ड फेमस रवा केक घेऊन. मागे मी बोलली होती ना यांच्याकडे एकच मोल्ड आहे वाटते हार्ट शेप मध्ये, म्हणून यावेळी स्क्वेअर शेपचा केक घेऊन आल्या होत्या. काय हो सुजाताई, माझा पॉडकास्ट ऐकताना लपून लपून. ते वेडा भाऊ पण आले होते झोंबिवली वरून आणि तिथे बिर्याणी सर्व करत बसले होते. खरंच नावाप्रमाणे ना हा माणूस वेडाच आहे. आता हा माणूस तिथे पाहुणा म्हणून गेला होता ना, मग पाहुण्यासारखंच राहायचं ना, उगाच कशाला पुढे पुढे करायचं. सगळ्यांना जेवण वाढता वाढता वेडा भाऊ स्वतःच उपाशी राहिला. ह्या लोकांचं ते खुबाय पुराण काय संपतच नाही आहे मंडळी. आता काय तर कथाच्या वाढदिवसानिमित्त या लोकांनी खुबाय ट्रीप ऑर्गनाईज केली आहे आणि नोव्हेंबर मध्ये कथा आणि बल्यानी जाणार आहेत खुबायला. हे सापजी किती चॅप्टर आहेत बघा मंडळी. त्या खाटिकला बोलतात काय तर तू पासपोर्ट काढ, मी बल्यानी आणि कथाला 1 लाखाची टूर गिफ्ट करतोय. एवढं ऐकूनच यांना दाखवायचं होतं तर मग कशाला ना नेतायत. तसं पण यांना चांगलंच माहिती आहे तो खाटी खूप बिझी माणूस आहे, तो काय या कथाला आणि बल्यानीला पासपोर्ट काढायला नेणार नाही आहे. सापजी रिकाम टेकडेच असतात घरी, नाहीतरी झापझूप करून कॅमेरा फिरवण्यापलीकडे यांना दुसरं काही कामं नसतातच. मग जर घरी बसण्यापेक्षा हे सापजी त्या बल्यानी आणि कथा सोबत गेले आणि तिचा पासपोर्ट काढून दिला यांनी तर काय बिघडणार होतं. नाही म्हणजे यांना एवढा मोठेपणा करायचा आहे ना तिला इंटरनॅशनल ट्रिपला नेऊन, मग तिचा पासपोर्ट पण ह्या सापजीनेच काढून द्यायला पाहिजे, नाही का मंडळी. आता कथाचा वाढदिवस झाला पण ती मावशी आली नव्हती, ती पण बिचारी कंटाळली असेल या सापजींना. नुसते दिवसभर त्या ठाण्याच्या फ्लॅटमध्ये सकाळ संध्याकाळ कॅमेरा घेऊन तिच्या पाठी पाठी फिरत होते. हेच त्यांना कमी पडत होतं म्हणून हे लोक तिच्या घरी पण गेले होते कॅमेरा घेऊन आणि तिथे पण यांनी चिकन वरती नेहमीप्रमाणे ताव मारला होता. हे लोक पण ना त्या ससुल्यासारखेच आहे, रोज यांना चिकन मटण द्या ते खायची यांची तयारी असते, पण कधी यांना जर शाकाहारी खायला दिलं तर यांच्या घशा खालून ते उतरत नाही. त्या कथाचा वाढदिवस झाला आणि दुसऱ्या दिवशी हे लोक बसले होते गिफ्ट ओपनिंगला. ह्या लोकांचं हे फिक्स आहे, वाढदिवस असेल कोणाचा किंवा काही फंक्शन असेल तर आधी तयारी दाखवायची, मग ते फंक्शन दाखवायचं आणि त्यानंतर गिफ्ट ओपनिंगचा एक लांबलचक व्हिडिओ बनवायचा. आता ऑगस्ट मध्ये भावीचा वाढदिवस येतोय, त्यामुळे सापजींनी अजून एक ट्रिप ऑर्गनाइज केली आहे, ती म्हणजे सिंगापूर मलेशियाची. सापजी बोलले तिचा वाढदिवस आम्ही सिंगापूर मध्ये सेलिब्रेट करणार आहोत, पण तिथीप्रमाणे भावीचा जन्म हा गोकुळाष्टमी दिवशी झाला आहे, त्यामुळे परत गोकुळाष्टमीला पण तिचा वाढदिवस साजरा करणार आहोत. आता लवकरच हे भावीच्या वाढदिवसाची पण सिरीज सुरू करतील. हे लोक जेव्हा ठाण्याला होते तेव्हा लेझी फुडी आणि भावी गेली होती पुण्याच्या मैनेकडे. काय त्या आईस्क्रीमचं प्रमोशन सुरू होतं या बाईचं, एकदा केलं दोनदा केलं, आता प्रत्येक व्हिडिओ मध्ये ही तेच तेच दाखवत असते. हिला ते आईस्क्रीम एवढं आवडलं आहे की ही ठाण्यावरून पुण्याला ते आईस बॉक्स मध्ये आईस्क्रीम भरून घेऊन गेली होती. दुसऱ्या दिवशी पुण्याच्या महिन्याने काहीतरी सरप्राईज अरेंज केलं होतं भावीसाठी
आताही बाई एवढं सरप्राईज सरप्राईज ओरडून सांगत होती, पण लेझी फुडी गाडी चालवत होती. आता लेझी फुडी ही ढ आहे हे तर जग जाहीर आहे. आता हे मी सांगितलं नाही आहे, लेझी फुडीने स्वतःच्या तोंडूनच कबूल केलं होतं पकाव टॉक्स मध्ये. आता ही लेझी फुडी ढ आहे, त्यामुळे तिला तर रस्ता माहिती नव्हता असणार की कुठे जायचं आहे. नक्कीच तिने मॅप मध्ये लोकेशन टाकलं असेल. आता लोकेशन वरून तरी तिला समजलंच असणार ना की ते लोक कुठे जातात. मग ते सरप्राईज कसं राहिलं बरं? उगाच हे लोक ना काय पण फेकाफेकी करत असतात. यांचे व्लॉग्स ना सुरुवातीपासूनच मी बोलत आली आहे की एकदम स्क्रिप्टेड असतात. उगाच आपलं सगळी ऍक्टिंग सुरू असते या लोकांची. मला तर असं वाटते ही स्क्रिप्ट आता साबजीन सोबत पुण्याच्या महिन्याने लिहिली होती असावी. आता जर पुण्याच्या महिन्याने सगळी ड्रायव्हिंग केली असती आणि लेझी फुडीला तिथे नेलं असतं तर आपण म्हणू शकतो की ते एक सरप्राईज होतं. पण सुरुवातीचा एक दीड तास तर ही लेझी फुडीच ड्राईव्ह करत होती. त्या रिसॉर्टला पोहोचले आणि या दोघींचा धिंगाणा घालणं सुरू झालं. काय ते रिसॉर्ट मध्ये साड्या नेसून वेडेसाळे करत होत्या दोघी जणी. असं कोण करते हो मंडळी? रिसॉर्ट मध्ये कोण साडी नेसून फिरते? रिसॉर्ट मध्ये धिंगाणा घालून झाला आणि संध्याकाळी हे लोक गेले होते एका रेस्टॉरंट मध्ये. आता तो व्हिडिओ तर मला वाटते की प्रमोशनचाच होता. ह्याआधी देखील लेझी फुडी तिथे गेली होती आणि सवयीप्रमाणेच ही लेझी फुडी कॅमेरा घेऊन त्यांच्या किचनमध्ये पोहोचली. मला एक गोष्ट समजत नाही, ह्या लोकांना असली घाणेरडी सवय कशी काय लागली आहे की डायरेक्ट एखाद्याच्या किचनमध्ये घुसायचं. आता तुम्हीच सांगा मंडळी, ही लेझी फुडी मॅडम सुरुवातीला बोलली की मी साबजींना सांगितलं होतं की एक टेबल रिझर्व करून ठेवायला सांगा. मग आता त्या साबजीने आधीच सांगितलं होतं तिथे कॉल करून की लेझी फुडी येणार आहे. लेझी फुडी येणार म्हणजे ती व्हिडिओ तर नक्कीच काढणार. मग त्यांनी किचन वगैरे सगळं नीट करून आधीपासूनच ठेवलं असेल ना. काय भरोसा यांचा? हे लोक फक्त व्हिडिओ मध्ये दाखवण्यासाठीच म्हणून तो किचन वगैरे साफ करून ठेवत असतील. इतर वेळेस कोण बघायला गेलाय त्यांच्या किचन मध्ये? ह्या लेझी फुडीचं फूड प्रमोशन म्हणजे एकदम भयानक असतं. हिला खाण्याच्या बलीकडे काही दुसरं येतच नाही. खरं तर ह्या बाईला खाताना बघून एखाद्याची खाण्याची इच्छा देखील मरून जाईल. अशी ही बाई वकवकल्यासारखी खाते. नशीब तिथे जाऊन हिने व्हेज खाल्लं होतं. नॉनव्हेज असताना तर मग काय विचारायलाच नको होतं. आता आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे या लेझी फुडीने अनेकदा स्वतःच्या अकलेचे तारे तोडले होते. ते म्हणजे मागे हिने मिक्सर मध्ये पुरीचं पीठ मळून दाखवलं होतं. ही घरी पण जेवण बनवताना फारशी कधी दिसली नाही आहे, पण अधुराकडे जाऊन मॅडमने रेसिपी दाखवल्या. काय तो व्लॉग पूर्णपणे स्क्रिप्टेड होता. खरं तर ही बाई पुण्याला त्या अधुरालाच भेटायला गेली होती. पण मला हेच समजत नाही, या बाईला डायरेक्ट सांगायला काय प्रॉब्लेम होता? त्या पूर्ण व्हिडिओ मध्ये दोघींची नुसती नाटक चालू होती. तो पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघाल ना मंडळी, तर तुमच्या देखील लक्षात येईल की तो व्हिडिओ पूर्णपणे स्क्रिप्टेड होता. ह्या पुण्याच्या महिन्याला अजून एक मुलगा आहे आणि तो आता 10वीला होता, पण पूर्ण व्हिडिओ मध्ये कुठेच तो दिसला नाही किंवा त्याचा उल्लेख देखील केला नव्हता. काल ही लेझी फुडी गेली होती सासूबाईंना घेऊन साखरपुड्याला. हे साबजी नेहमीप्रमाणेच कुठेही काही फंक्शन असला की काहीतरी कारण सांगतात आणि घरीच थांबून उगाच त्या कथावरती कॅमेरा फोकस करत बसतात. एवढंच यांना जमते. आता एवढं घरातलं फंक्शन होतं तर यांनी पण जायला हवं होतं ना, पण कसलं काय त्या बंजिताला सांगितलं आहे व्हिडिओ काढून यायला. म्हणजे आता बघा, 2 दिवस परत ते लग्नाचेच व्हिडिओ सुरू होतील यांचे. मला तर हेच समजत नाही, हे लोक कोणत्याही नातेवाईकाच्या लग्नात जातात आणि तिथे व्हिडिओ सुरू करतात. एवढंच जर यांना व्हिडिओ काढण्याची हौस आहे तर ज्यांच्या फंक्शनला हे लोक जातात त्यांना सांगायचं ना की बाबा रे तुम्ही व्हिडिओग्राफर किंवा फोटोग्राफर अपॉइंट करू नका, आम्ही आहोत ना. तसं पण आम्ही आमच्या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करतो, ते फक्त मेमरीज जपण्यासाठीच. मग तुमच्या लग्नाचे देखील व्हिडिओज आम्ही अपलोड करू. म्हणजे कसं, आम्ही पण सांगायला मोकळे हो की अमुक तमुकच्या लग्नाचा हा व्हिडिओ आहे. हा आमच्या चॅनलवरती असला की आम्ही पुढे जाऊन तो बघू शकतो. हा व्हिडिओ एक मेमरी जपण्यासाठी म्हणून आम्ही काढला होता. या लेझी फुडी मॅडमने पण युरोपच्या वांगेवाली सारखंच पुष्पा मूवी मधल्या ट्रेंडिंग सॉंगवर रील बनवलं आहे. उगाच आपल्याला एखादी गोष्ट नाही येत तर कशाला ना ती वारंवार करत बसायची आणि मग स्वतःचं हसू करून घ्यायचं. ह्या लेझी फुडी मॅडमला त्या रील खाली पण खूप फनी कॉमेंट्स आल्या होत्या आणि त्या कॉमेंट्सला पण यांचे रिकाम टेकडे स्टाफ मेंबर्स रिप्लाय देत बसतील उद्धटासारखे. एकाने काही व्हिडिओ केला की लगेचच तिचं बघून दुसऱ्यांचं सुरू होते. आता काही लोकांचाच बघा ना, आम्हाला बोलतात की तोंड दाखवत नाही आणि उगाच एखाद्याला नावं ठेवतात, पण तेच लोक आता आमची स्टाईल कॉपी करून पॉडकास्ट करतायत. यालाच बोलतात मी असे लोकाला शेंबूड माझ्या नाकाला. असो तर मंडळी, कालच काही क्रिंज आंटीजवर मी एक पॉडकास्ट केलं होतं. जर तुम्ही ते ऐकलं नसेल तर मी त्याची लिंक ऑलरेडी कम्युनिटी पोस्टवरती शेअर केली आहे. मागे आलेजी
सिटी फूडेने काहीतरी गरीब स्त्रियांसाठी बिझनेसला प्रोत्साहन देण्यासाठी एक सिरीज सुरू केली होती. आता वेगवेगळ्या समाजाचं खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणं सुरू आहे या मॅडमचं. ही बाई ना काय करेल नि काय नाही हिचा काही नेम नाही. असो तर मंडळी ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.